नंदिनी हे बघ तू काय करतेस तर तुला तुझंही समजत नाही. तू तो सुरा ठेव बघू बाजूला. अगं खेळा खेळाचा दादा जीव जायचा कोणाचा तरी. कोणाचा तरी नाही जीव तुझाच जाईल. अशी का बघतेस माझ्याकडे? ओ मी वेडाच्या भरात बोलतीये का शहाण्यासारखं बोलतीये हाच प्रश्न पडलाय ना तुला. लेट मी क्लिअर युअर कन्फ्युजन. मी नेहमीच शहाणी होते. काय खरंच तुझी शपथ? इतक्या वेळेला हिंट देऊनही तू कशी फसलीस काय माहित. मी वेडी नव्हतेच कधी ना मी मनोरुग्ण. हे सगळं फक्त एक नाटक होतं. विश्वास ठेव माझ्यावर. मी 100% शहाणी होते आणि आजही शहाणी आहे. नाही नाही नंदिनी तू म्हणतेस ते कसं शक्य आहे? खोटं बोलतेस ना तू. मी का खोटं बोलू? हे सगळं मीच तर जुळवून आणलंय आणि आजपर्यंत हुबेहूब वठवलंय सुद्धा. मी तुला मूर्ख बनवू शकले का माहितीये? बिकॉज यू आर अन इमोशनल फूल. तू जरी खोटं बोलत असलीस तरी तुला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर ते कसे खोटं बोलतील? आरोही मी जगात काहीही मॅनेज करू शकते. तो फिर ये डॉक्टर क्या चीज है? मान्य आहे मान्य आहे तू तुझ्या डॉक्टरांना मॅनेज केलंही असेल पण फॉरेन काका त्यांचं काय? त्यांनी तर मला असं सांगितलं होतं की तुझ्या तुझ्या भूतकाळातल्या गोष्टींचा तुझ्या या समस्येशी काहीतरी संबंध आहे. बरोबर आहे त्यांचं. ते चुकीचे नव्हतेच. फक्त त्यांनी तुला जे सांगितलं ना ते माझ्या सांगण्यावर. काही काय भरळतीस तू? जे घडलं तेच सांगते. या तुझ्या फॉरेन काकांनी माझ्या भूतकाळाचं खोदकाम सुरू केलं होतं आणि माझं नाटकही पकडलं. मग मी सुद्धा त्यांना माझा इंगा दाखवला. मग मी त्यांना बजावलं. मी जे सांगते ते आरोहीला पटवून द्यायचंच आणि लगेच ही केस बंद करून इकडनं गाशा गुंडाळायचा. नाहीतर इथे तुमचं आणि तिथे परदेशात तुमच्या मुलाचं एकत्रच वरचं तिकीट काढीन. म्हणून तर तुझे ते फॉरेन काका त्यांनी एका रात्रीत परदेशी जाण्याचं तिकीट काढलं, धावपळ केली आणि रात्रीच्या रात्री इकडनं पळ काढला. खालच्या थराला गेलीस तू नंदिनी. हा खेळ आहे आरोही आणि हा खेळ जर जिंकायचा असेल तर कुठलीही चाल खेळायची तयारी असली पाहिजे. जर तुम्ही उत्तम तयारीनिशी उतरलात ना तर चांगल्यातल्या चांगल्या प्रतिस्पर्ध्यावरही मात करू शकता. त्यासाठी तुमचा होमवर्क चोख असलं पाहिजे. प्रतिस्पर्धी हे सगळं काय बोलतीयस तू?
आता तुला सगळं पहिल्यापासून सांगते. नीट ऐक. मी इथे आले ते पप्पांच्या सांगण्यावर. आम्हाला तुझं हे आग्रह हवं होतं. पप्पांनी तन्मयला रीतसर वरदच्या खुनात अडकवलं. मग त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी मी त्याची केस लढले आणि त्याला सोडवलं. ते माहितीये मला. तुझ्या पप्पांनीच तशी कबुली दिली आहे माझ्या. पण आता तू हे जे काही नाटक करतेस त्यातही तुझे पप्पा सामील आहेत. नाही, मी तन्मयला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच तो मला खूप आवडला होता. आणि मला जी गोष्ट आवडते ती फक्त माझीच व्हायला हवी असते मला. पण तन्मय मॅरिड होता हे मला माहित होत. पण तन्मयने हे लग्न प्रॉपर्टी मिळवण्यासाठी केलं होतं. तीच प्रॉपर्टी जी माझ्या पप्पांना हवी होती हे मला पप्पांकडून कळलं. आम्ही ज्या दिवशी केस जिंकलो ना तेव्हा तो तुला एकटीला सोडून मला ड्रॉप करायला आला. त्यावेळी माझ्या होप्स थोड्याशा वाढल्या. बाहेर काय चाललं होतं नंदिनी? काय चाललं होतं म्हणजे? तन्मयला पटवून आग्रह मिळवण्याचा प्लॅन आहे ना आपला. नाही ते सगळं ठीक आहे पण आपल्याला फक्त आग्रहच हवाय. आणि मला फक्त तन्मय. हो पप्पा. आणि आता ही आग्रहाची केस मी माझ्या पद्धतीने हँडल करणार आहे. नाही नंदिनी, आपल्याला फक्त आग्रह हवाय आणि त्याचाच विचार कर. हे बघ, आरोही आणि तन्मय यांचं लग्न झालंय आणि आरोहीचा संसार आपल्याला उद्ध्वस्त करायचा नाहीये. त्यामुळे तो मार्ग तू विचारात घेऊ नकोस. ते आता शक्य नाहीये पप्पा. तन्मयला मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि त्यानंतर तन्मय माझ्याशी खूप प्रेमाने बोलायला लागला. आणि मग मी मला हवं तेच करायचं ठरवलं. तुमच्या दोघांच्या नात्यामधला दुरावा मी आधीच हेरला होता. मग रीतसर तन्मयला माझ्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. खरं सांगायचं तर लहानपणीपासून आतापर्यंत ना पप्पांशिवाय दुसऱ्या कुठल्याच पुरुषाचा सहवास मला मिळाला नव्हता. कधी कुठले मित्र नव्हते, मैत्रिणी सुद्धा नव्हत्या. पण तन्मय मित्र म्हणून माझ्याशी खूप प्रेमाने वागायचा, माझी काळजी घ्यायचा, ते मला आवडायला लागलं होतं.
पण मग मी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. मैत्री या नात्यातून तो माझ्यासाठी काहीही करू शकतो का हे बघण्यासाठी मी आजारी पडायचं नाटक केलं. माझ्या इशाऱ्यावर मी त्याला कितपत नाचवू शकते याचा अंदाज घेतला आणि मग त्या रात्री तो तुला एकटं सोडून माझ्या बरोबर थांबला. अजून यजमान आले नाही गुरुजी? खर तर आले नाही आहेत अजून ते. जरा फोन करून बोलवा लवकर, अभिषेकाची वेळ झाली. हा रोहित बोल. तन्मय अरे कुठे आहेस तू? मी अजून नंदिनीच्या घरीच आहे. अरे नंदिनी, नंदिनी, नंदिनी काय झालं अचानक तुला? नाही मला मला चक्कर. बरं वाटतंय का आता? हो आता ओके. मी मी घरी निघून जाते. मी तुला एकटं नाही जाऊ देणार. आरोही तू ऑटोने घरी जा, मी याला सोडून येतो. तन्मय कुठे आहे? रात्रभर त्याने माझा फोन नाही रिसीव्ह केलाय. आहे ना, इथेच आहे. तुझी तब्येत कशी आहे आता? एकदम मस्त. तन्मय होताना रात्रभर काळजी घ्यायला माझी. बरीच मंडळी जमलेली दिसतायत. फंक्शन चालू आहे का? आय एम सॉरी, आय थिंक मी चुकीच्या वेळी आले. पण ती मीटिंग इकडे. तन्मय हळू. अरे हळू. सांभाळ याला. आज याचा तोल गेला. घाबरू नको, मी शुद्धीत होते ना. सावरलं त्याला. पण उद्या जर याच्या बरोबर माझाही तोल गेला तर? मी म्हटलं होतं ना, आज तन्मयचा तोल गेलाय पण मी होते त्याला सावरायला. उद्या जर माझाही तोल गेला तर आम्हा दोघांना सावरायला कुणीही नसेल. आठवतंय ना? तन्मयला मिळवण्यासाठी एवढा खटाटोप केलास तू? अगं पण त्याचा उपयोग काय झाला? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो नंदिनी. मैत्रीण मैत्रीण म्हणून अक्षरशः त्याच्या गळ्यात पडण्याचा कहर केलास तू. आणि शेवटी तो तुला कंटाळून तुझ्यापासून लांब गेला. एवढंच नाही तर तू आणलेली नोकरी सुद्धा नाकारली त्याने. आठवतंय तुला? नंदिनीने माझ्यासाठी जॉब आणला होता. म्हणजे तुला सांगितलं नाही आरोहिनी? आई मी नंदिनीला फक्त एवढंच म्हणाले की तन्मयला त्याच्या कर्तृत्वावर नोकरी मिळेल. थँक्स, आय एम प्राऊड ऑफ यू. त्याचाच तर राग येत होता मला. मला तन्मय फक्त माझा व्हायला हवा होता. तो मैत्रीच्या पुढे विचारच करत नव्हता. तुझ्यावर प्रेम होत ना त्याच. पण मग मी कुठल्याही थराला जाऊन नाटक करायचं ठरवलं. मनोरुग्ण असल्याचं नाटक करून अनेक मोठे मोठे गुन्हेगार गुन्ह्यातून निर्दोष सुटण्याचा प्रयत्न करतात आणि अशाच केसेसचा मी खूप स्टडी केला होता. यामध्येच मला माझा पुढचा मार्ग दिसला.
या सगळ्याचं मी खूप होमवर्क केलं. मानसिक आजाराचा ना असा ठोस पुरावा देणं शक्य नसतं, कारण त्यासाठी कुठल्या टेस्ट नसतात, एक्सरे नसतात. रुग्णाच्या वागण्यावरून अंदाज बांधता येतो. हे तर माझ्यासाठी खूप सोपं होतं, पण तन्मयला मिळवण्याच्या या कटात पप्पा माझी साथ देणार नाहीत याची मला खात्री होती. म्हणून मग हा सगळा डाव मी एकटीने खेळायचं ठरवलं. आणि मग माझ्या घराच्या गच्चीवरून उडी मारण्याची पहिली चाल मी खेळले. तू मला प्रॉमिस कर, प्रॉमिस कर, इथून पुढे तू फक्त माझं ऐकशील. तू प्रॉमिस कर, नाही तर मी मी तीन लावणी मारीन. नंदिनी, तू आला, तू आला. तन्मय, मला मला माहिती होत तू येणार, तू नक्की येणार, तू तू मला काही होऊ देणार नाही. तो माझा परफॉर्मन्स 100% करेक्ट झाला आणि हे लगेचच सिद्ध झालं, कारण माझी ती अवस्था बघून तुम्हाला इथे आग्रहामध्ये घेऊन आलीस, सगळ्यांचा विरोध पत्करून. आणि तू मूर्ख ठरलीस. तुझ्यासारखी मुलगी हे सगळं करणार नाही आणि मी फसणार असं मला वाटलं होतं, पण नाही, तू तेच केलंस जे मला हवं होतं आणि फसलीस तू, ते सुद्धा कायमची. त्यानंतर माझ्या प्रत्येक डावात तू अडकतच गेलीस, माझ्या कटक कारस्थानांच्या जाळ्यात रुतत गेलीस आणि माझ्या समोर 24 तास तन्मय असणार होता. म्हणजे मग मी इथे राहून तुम्हाला दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करू शकणार होते, जे मी केलं. एवढी मोठी चाल खेळलीस तू, पण त्याने साध्य काय झालं? नाही कस, तुमच्या दोघांच्या आयुष्यात लुडबुड नाही केली मी, तुम्हाला दोघांना एकत्र येण्यापासून नाही रोखून ठेवलं. तू आम्हा दोघांना दूर करण्याचा जो जो प्रयत्न केलास तो तो तुझ्याच अंगाशी आला नंदी. अगं, माझ्यावर नाराज असलेल्या माझ्या सासूबाई तुझ्यामुळे माझ्या आई बनल्या. तुझ्याच काय तर माझ्याही नकळत त्यांनी मला आणि तन्मयला एकांत मिळावा म्हणून पुण्याच्या ट्रिपची योजना केली होती. आणि त्यातही बिब्बा घालण्यासाठी मी तिथे पोचलीच. आठवत आहे ना तुला? पोचलीस ना, पण तुझा सगळा डाव तर फसला होता नंदिनी, कारण तू तिथे पोचण्याआधीच आमचं नातं परिपूर्ण झालं होतं. त्याला खऱ्या अर्थाने नात्याचं रूप मिळालेलं होतं. खोटं बोलतीयस तू, ती तुझी सवय आहे, माझी नाही. आमच्या दोघांमधला दुरावा कधीच मिटलाय नंदिनी, त्यामुळे तू जे काही उपद्व्याप करून तिथे पोचलीस ना, ती खेप तर वायाच केली तुझी. मी तिथे कशी पोचले हे जर तू ऐकलंस ना तर पायाखालची जमीन सरकेल. तुझ्या लाडक्या सासूचा जीव घ्यायची धमकी दिली होती मी तिला. नंदिनी, अगं तू काय करतेस? मुकाट्याने मला सांग तन्मय कुठे आहे. आईंना का मध्ये आणलंस तेव्हा नंदिनी? का नको आणू? माझ्या आयुष्यात त्यांची लुडबुड फारच वाढली होती. मी गोळ्या घेत नाही हे त्यांनी शोधून काढलं,
आणि माझं खोटं सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. मनोरुग्ण वगैरे काही नाहीये ती, आणि हे मी आता तुमच्या समोर सिद्ध करू शकते. हे बघ, या बघ गोळ्या. आई अहो, या गोळ्या तर नंदिनीवर उपचार करण्यासाठी दिल्या होत्या ना. या त्या घेतल्याच नाहीयेत तिने. त्याच वेळी तिला संपवून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं. नंदिनी, तू आईंबद्दल बोलतेस ह्याचा जरा भान ठेव. हे जे काही तू बोलतेस आणि वागतेस ना, हे तन्मयला कळलं ना तर माहितीये ना काय होईल. काय होईल? काहीही होणार नाही. मनोरुग्ण आहे मी. मी ना मी मी लहान मुलगी आहे आणि अशा अवस्थेत मी मी काहीही करू शकते. हे तर तूच सगळ्यांना पटवून दिलंयस, हो की नाही?